म्हणणार आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन दुहेरी विस्थापन अभिक्रिया. काय असतं बेटा डिमांड डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन? डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये काय होतं, दोघं काय करतात, दोघं रिॲक्टर एकमेकांचे आयन एक्सचेंज करतात, दोघं रिॲक्टर एकमेकांचे आयन एक्सचेंज करतात आणि प्रेसिपिटेट फॉर्म करतात. काय फॉर्म करतात? प्रेसिपिटेट. त्याला म्हणतात आता डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर चला मग बघूया प्रॅक्टिकल थ्रू डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आपल्याकडे सोल्युशन आहे, आपल्याकडे ऍप्लिकेशन असेल, आपण टेस्ट टू, त्यानंतर पोटॅशियम क्लोराईड सोल्युशन म्हणजे KCl सोल्युशन, AgNO3 म्हणजे सिल्वर नायट्रेट. ओके, आपण काय करणार सुरुवातीला टेस्ट ट्यूब मध्ये, एका ड्राय टेस्ट ट्यूब मध्ये मी काय करणार पोटॅशियम क्लोराईड सोल्युशन घेतोय. म्हणजे काय KCl पोटॅशियम क्लोराईड सोल्युशन घेतलं, त्यामध्ये काय करणार सिल्वर नायट्रेट सोल्युशन ऍड करणार. कुठलं सोल्युशन? सिल्वर नायट्रेट. पा पोटॅशियम क्लोराईडचा कलर जो आहे तो कलरलेस आहे, दिसतंय सर्वांना. आता सिल्वर नायट्रेट सोल्युशन जे सिल्वर नायट्रेट सोल्युशन काय करणार मी त्यात ऍड करणार आहे. ओके, बघा दिसतंय पीपीटी फॉर्म झाली, प्रेसिपिटेट फॉर्म झाला, व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट फॉर्म झाला. म्हणजेच काय? पोटॅशियम क्लोराईड प्लस AgNO3. काय होतं? पोटॅशियम क्लोराईड म्हणजे काय KCl आणि सिल्वर क्लोराईड म्हणजे काय AgNO3, सॉरी सिल्वर नायट्रेट म्हणजे AgNO3 आणि पोटॅशियम क्लोराईड म्हणजे KCl. KCl प्लस AgNO3 इट गिव्ह KNO3 म्हणजे काय पोटॅशियम नायट्रेट प्लस AgCl म्हणजे काय सिल्वर क्लोराईड. काय झालं? दोघांनी एकमेकांचे आयन एक्सचेंज केले आणि प्रेसिपिटेट फॉर्म झाला. आलं लक्षात? रिएक्शन मध्ये डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये कळालं का काय काय घेतो आपण? पोटॅशियम क्लोराईड म्हणजे काय KCl, त्यात काय ऍड केलं आपण सिल्वर नायट्रेट म्हणजे काय AgNO3. ओके, काय मिळालं आपल्याला? तर AgCl प्लस KNO3 म्हणजे काय सिल्वर क्लोराईड आणि पोटॅशियम नायट्रेट. कळालं? याला म्हणतात डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. धन्यवाद.